झूठ है। मैडम भैरवी कुठे आहे? ती तुमच्या वर्सोवाच्या फ्लॅटवर नाहीये। अच्छा, म्हणजे मी तुला इतक्यांदा समजावून सुद्धा तू वर्सोव्याला जाऊन आलेस। हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, मला सांगा भैरवी कुठे आहे। तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाहीये। तुम्हाला सांगावं लागेल। अरे वा, बराच जोर चढलाय। ही तुझ्या त्या भैरवीच्या प्रेमाची किमया म्हणायची का? मॅडम मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, भैरवी कुठं आहे? फाईन, मी तुला सांगायचं नाही असं ठरवलं होतं, पण ऐकायचंच असेल तर ऐक। मी तुझ्या त्या भैरवीला आत्ता ह्या वेळेस बॉम्बे पुणे हायवेवर भर रस्त्यावर एकटीला सोडून आले। तिचं नशीब बरं असेल तर कोणीतरी उचलून घेऊन जाईल तिला, नाही तर तडफडून मरेल। सुटका होईल तिची, बरं होईल। तू माझ्यावर हात उचललास? खरं तर ही गोष्ट मी केव्हाच करायला हवी होती, पण तुम्ही इतक्या खालच्या थराला जाल असं मला कधीच वाटलं नव्हतं। मी इतके दिवस गप्प होतो, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी काहीही करू शकता, दुसऱ्याचा बळी सुद्धा घेऊ शकतो, पण त्यासाठी तुम्ही माझ्या भैरवीचं भैरवी 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 असं काय आहे का त्या भैरवीमध्ये? भैरवी दुसऱ्यांसाठी स्वतःचा बळी देते आणि तुम्ही स्वतःसाठी दुसऱ्याचा जीव घेता, हा फरक आहे। तू माझी तुलना त्या भिकाऱ्याशी करतोयस? एक सुद्धा शब्द मी ऐकणार नाही तिच्याविषयी। काय करशील? जीव घेईन। बॉन्ड, तू सही करून दिलेला बॉन्ड विसरलास? नाही आहे ना लक्षात? गुड। ह्या पुढे माझ्यावर हात उचललास तर याद राख विश्वास। आणखी एक महत्वाचं, मला प्रश्न नाही विचारायचे, मी सांगेन तसंच वागायचं। जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी। आय सेड गो।